प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावावर भूमिका काय? जारंगेंचं एका वाक्यात उत्तर. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी राज्यात तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मनोज जारंगेंनाच सामाजिक युतीचा प्रस्ताव दिला. आंबेडकरांच्या या प्रस्तावावर मनोज जारंगे हे सकारात्मक असल्याचं दिसतंय. आंबेडकरांचा प्रस्ताव हा चांगला असल्याचं सांगत येत्या 30 मार्चपर्यंत आपण निर्णय घेणार असल्याचं मनोज जारंगे यांनी सांगितलंय. जालन्यातून मनोज जारंगे यांनी निवडणूक लढवावी असं प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जारंगे म्हणाले की आंबेडकरांचा प्रस्ताव हा चांगला आहे, राज्यातील कोणत्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, राजकारणात यायचं नाही आपलं पक्क आहे, आरक्षणासाठी समाजाने जे ठरवलंय ते करणार. मनोज जारंगे म्हणाले की काही लोकांचा आग्रह होता की 7 मे रोजी ऐकलं नाही त्यावेळी राजकारणात जाऊ, पण त्यावर समाजाने निर्णय घ्यायचा आहे. मी त्यांना सांगितलं की प्रत्येक गावागावात जाऊन आपण निवडणुकीत जायचं का, एकच उमेदवार द्यायचं का, हे दोनच प्रश्न विचारा, त्यानंतर जे काही उत्तर येईल त्यावर निर्णय घेऊ. प्रकाश आंबेडकरांची युती करणार का असा प्रश्न विचारल्यानंतर मनोज जारंगे म्हणाले येत्या 30 तारखेनंतर काहीही होऊ शकतं. सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं असतं आणि राजकारण वेगळं असतं. समाजकारण करताना एकमत असतं, राजकारण करताना बहुमत लागतं. आपल्याला आंदोलनात हलकं घेतलं सरकारच्या चुकीने या टोकाला आलं, त्यामुळे राजकारणात आपल्याला हलकं घेण्याची गरज नाही. आम्ही आतापर्यंत कुणालाच पाठिंबा दिला नाही, एकही उमेदवार जाहीर केला नाही. प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल आपल्याला नेहमीच आदर आहे आणि तो कायम राहणार असल्याचं मनोज जारंगे म्हणाले.